क्या हेलो जेवली की नाही काय आलं काय आलं कोण काय बोललो तुला? हे बघ, कोणी काय बोली ना, तुझा आवाज बेस्ट आहे, बेस्ट इन द वर्ल्ड. कोणाकडे लक्ष द्यायचं नाही. तू मुंबईला येणार आहेस माझ्यासोबत सूर्य नवा ध्यास नावाच्या ऑडिशनला. हे बघ, इकडे बघ, ए ए लक्ष द्यायचं नाही, कोणी काय बोली ना. मला माहिती आहे ना तुझा आवाज चांगला आहे. अगं, तुझा आवाज चांगला आहे म्हणून ही तुझ्यावर जळते, कळलं ना? म्हणून ती तुला सांगते तुझा आवाज चांगला नाही, हे नाही ते नाही, तिचं ऐकायचं नाही. लक्षात ठेव, मी सांगतो ना तुझा चांगला आहे आवाज, आपण लक्ष द्यायचं नाही. सबसे बडा रोग क्या कहेंगे लोक. मी सांगतो ना तुला आवाज चांगला आहे तुझा, जाऊ हा आपण मुंबईला. तो मित्रांनो, नव्या दिवसाची नवी सुरुवात झाली आहे आणि आम्ही चाललोय रामेश्वर मंदिरमध्ये दर्शन घ्यायला, कारण आता श्रावण महिना चालू आहे आणि श्रावणामध्ये खूप थाटामाटाने आणि श्रद्धाभावाने रामेश्वर देवाची पूजा केली जाते. सो आम्ही चाललो आहोत तिथे दर्शन घ्यायला. सो मित्रांनो, आम्ही पोचलेलो आहोत जो मार्ग जातो इथून ताईशेट्यांच्या दुकानाकडे, आणि इथून पुढे जर तुम्ही बघितलात तर पुढून बंधाऱ्यावरनं एक शॉर्टकट जातो तो माऊली मंदिरला, ज्या माऊली मंदिरला आम्ही गेलो होतो काही दिवसापूर्वी. त्याची लिंक तुम्हाला आय बटनवर मिळेल. आणि आता जो आम्ही जाणार आहोत तो लेफ्ट साईडला न वळता सरळ राजवाडी मार्गे थेट रस्ता जो आहे तो रामेश्वर मंदिरला जातो, त्या मार्गे आम्ही पोचू. सो मित्रांनो, तुम्ही बघू शकता आम्ही पोचलेलो आहे राजवाडीमध्ये. हा जो रस्ता आहे त्या रस्त्याने आम्ही आलो राजवाडी फाट्यावरनं आणि आता पोचलेलो आहे आम्ही राजवाडीमध्ये. ही जी आहे ती आमच्या गावातली सिंधुदुर्ग बँक आहे आणि त्याच्या लेफ्ट साईडला जे आहे ते पांगम काकांचं दुकान आणि या साईडला एक दुकान आहे बबन काकांचं. तर मित्रांनो, सांगायची मेन गोष्ट अशी की तुम्हाला इथे मोजकीच 3 ते 4 दुकानंच दिसतील, पण आमच्या संपूर्ण गावाचं पालनपोषण करण्याची कॅपॅसिटी या 3 ते 4 दुकानांमध्ये आहे. जे तुम्हाला मी मगाशी फाटा दाखवला जो की ताईशेट्यांच्या दुकानाकडे जातो ते एक दुकान, गावातलं सर्वात मोठं दुकान, आणि त्याच्यानंतर इथलं बबन काकांचं दुकान, पांगम काकांचं दुकान, अशी 3 ते 4 दुकानं मोजकी आहेत गावामध्ये. पण मला तर असं आढळलेलं नाही की कोरोनाचा एवढा महाप्रचंड काळ होऊन गेला त्यानंतर आता आमच्या कनेडी मार्गावरचा पूल पण कोसळला आहे, पण आजपर्यंत गावामध्ये कधी अशी त्रुटी पडली कुठल्याही गोष्टींची, मग त्या भाज्या असो, रेशन असो, वेगवेगळ्या गोष्टी असो, जीवनावश्यक कुठल्याही गोष्टींचा कमतरता आजपर्यंत पडलेली नाही आहे. सो अख्ख्या गावाचं पालनपोषण एकदम चांगल्या रीतीने करण्याची कॅपॅसिटी या 2 ते 3 दुकानांमध्ये आहे. सो हेच आमच्या गावाचं वैशिष्ट्य आहे. मोजक्याच गोष्टी आहेत पण समृद्ध आहेत. काय आहे नाना खया मुंबई का सा पहिलो ह्या पंडुराक होतो ना, ह्या काहीतरी करतो झाला. हा, आता येतो लो गणपतीत ना. हा, असंही मी हेच असं येऊन जाईन. तुमचं किती दिवसा तो 11 ना. मग काय असं मी हेच असं हेसून आमचा वर्क फ्रॉम होम चालू हा हयसून आता झाले 5-1 महिने झाले. तर कसं हय असल्यामुळेच काय हय फिराक बरा आता हय इकडेच असं आहे ना मी त्याच्यामुळे. सो मित्रांनो, आम्ही आता चाललो आहोत मंदिराला जाता जाताच आमच्या एका सबस्क्रायबरच्या घरी. सो म्हटलं जाता जाता एक भेट देऊन जाऊया. हो शूटिंग चालू आहे ना. हो बाबू भाई काय कलर आणून झाला की नाही, काय नाही बंद दिसलं म्हणलं हाक मारायला लागला. चारो मेहनत करता आता ह्या तू गेल ह्यो कलर तू मारल इकडे मस्त मारल. नाही नाही आम्ही आपले इल्लो धावती धावती ट्रिप मारू दुकान यांचा उघडा दिसाक नाही म्हटलं जाऊन येऊया. इलो होते यांच्या अटीत इल्लो इलो म्हटलं आणि म्हटलं बाबू काकात नाही म्हटलं. हे म्हणाले काय हा चालू आहे म्हणा कलर काम आणि चालू आहे म्हणाले, म्हटलं जाऊ येत काम चालू. हा ताज असा बघा त्याच्यात मेन कसा मेन ह्या कसा आता बरीच लोक तिकडची मुंबई करा किंवा त्यांना नेहमी चतुर्थी योग गावना ना किंवा सणांका योग गावना ना जत्रा असले का योग गावना ना. मेन म्हणजे तू जी ही हा विषय निवडलायस ना हा खरोखर महत्वाचा आहे. तुझ्यासारखा विषय बऱ्याच जणांनी निवडलाय, पण ते कुठे
मेन मेन ठिकाणी आतमध्ये शिरून शिरून ना इकडची कशी लोकांची डेली लाईफ जी आहे ना ती डेली लाईफ दाखवतो जीवन दाखवतो ते खरोखर महत्त्वाचं आहे महत्त्वाचं काय गेलं आणि तो विषय कोणाच्या लक्षात त्यांच्या आलेला नाही नाही बरोबर ते वरवर हे करतात ऐकलं आणि हा विषय खरोखर माणसांना आवडणार आहे घराघरांनी जाऊन तू हे करतोस की नाही खूप हेच आहे ह्याच्याकडे गेलेलं बाबीकडे गणपतीत तर आता ह्याच फिरायचा लहान मुलांक आणि कसं आवड लागतं त्याच्यामुळे मेन म्हणजे करतात ते नुसता मोबाईल घेऊन ह्या बसान ना ह्या असा ह्या असला का त्यांना काय कसा काहीतरी क्रिएटिव्ह माझे पंजोबांनी हे केले पट बाहेर आणि त्याला काढले मुलं ट्रेन झाली पुढे बस चला चला काका येतोय मी गणपती आता येऊचाच असा इकडं होय पूर्ण आईच्या आता हयच असल्यामुळे काय सगळीकडेच हा करूचा सो मित्रांनो आता जस्ट आमच्या एका सबस्क्रायबरच्या घरी थोडासा टाईम स्पेंड केला आणि आत्ता पुढे चाललोय आम्ही रामेश्वर मंदिराच्या दिशेने सो मित्रांनो ऑलमोस्ट आता आम्ही पोचत आलोय 2 ते 3 मिनिटात आम्ही रामेश्वर मंदिराला पोचू या रोडने जाताना रामेश्वर मंदिरच्या थोडंसं मागे एक सुंदर अशी बाग केलेली आहे सो ती बाग तुम्हाला दाखवतो किती छान दिसते मित्रांनो तुम्ही बघू शकता जी बाग मी तुम्हाला म्हणत होतो इथून सुरू होते आवळ्याची झाडं बघू शकता आवळे पण धरलेले आहेत खूप जास्त आणि वेगवेगळ्या प्रकारची झाडं तुम्हाला दिसतील काजू आंबा आवळे आणि या साईडला पण तुम्ही बघू शकता की एक नर्सरी आहे त्या नर्सरीमध्ये पण वेगवेगळ्या प्रकारच्या कलमांची रोपं आपल्याला पाहायला मिळतील आणि समोर तुम्हाला दिसेल सह्याद्रीची भव्य दिव्य रांग सो या सह्याद्रीच्या भव्य दिव्य रांगेने आमच्या गावाला ऑलमोस्ट 3 साईडने घेरलेलं आहे ही एक रांग आहे आणि या साईडला जर बघितला तर ही कंटिन्युअस दुसरी मोठी रांग आहे आणि या रांगांमध्येच ही सगळी मंदिरं वसलेली आहे या साईडला रामेश्वरचं मंदिर आहे आणि मागे आपण त्या डोंगररांगाच्या पायथ्याशी बघितलं होतं माऊलीचं मंदिर सो अशी डोंगररांगांच्या पायथ्याजवळ वसलेली ही विविध मंदिरं सो मित्रांनो ऑलमोस्ट आम्ही पोचलो आहे रामेश्वर मंदिरला आणि तुम्ही बघू शकता रामेश्वर मंदिरच्या अवतीभोवतीची गर्द वनराई उंच उंच झाडं आहेत चारी साईडने आणि ऑलमोस्ट 100-150 वर्ष जुनी अशी मजबूत झाडं तुम्हाला पाहायला मिळतील ऑलमोस्ट आम्ही आता पोचलो आहे मंदिराच्या आवारात कराल महाकाल कालम
तुषाराद्रि संकाश गौरम कबीरम मनोभूत कोटि प्रभा श्री शरीरम स्फुरन मौलिकल्लोलिनी चारु गंगाल सद्पाल सो मित्रांनो अशा प्रकारे आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता रामेश्वर मंदिरातून आम्ही थेट चाललोय घरच्या दिशेने. पण आम्ही ज्या मार्गाने आलो तिथून नाही जाणार आहे. येताना आम्ही राजवाडी मार्गे आलो होतो आणि जाताना आम्ही त्या दिवशी जो मोहळातून रस्ता जातो नाटळ फाट्याकडे त्या रस्त्याने निघणार आहोत. म्हणजे थोडंसं एक व्हेरिएशन येईल, वेगळ्या गोष्टी पाहायला मिळतील. सो चला आता निघतो आहे आम्ही घरी जायला. सो मित्रांनो हाच रस्ता मी तुम्हाला जो माऊली मंदिरच्या व्लॉगमध्ये दाखवला होता तिथून आम्ही थेट पुढे गेलो होतो मोहळामध्ये. आणि हा जो रस्ता आहे जो पुराच्या वेळी थोडासा साईड पट्टी वाहून गेली होती ज्याला आता व्यवस्थित नूतनीकरण करण्यात आलेलं आहे तो हा रस्ता, हा चढाव जो आहे तो इथून जातो थेट रामेश्वर मंदिरकडे. आणि आता आम्ही चाललो थेट उलट दिशेने इथून घरी जायला. ॲक्च्युली ही नदी पण आहे, या नदीला पण संथ पाणी असतं, तुम्ही बघू शकता. जास्त प्रवाह नाही आणि जास्त खोल पण नाही आहे. सो या नदीमध्ये सुद्धा पोहता येण्यासारखं आहे. आमच्या गावामध्ये अशा खूप साऱ्या नद्या आहेत, एकदम संथ उतळ. फक्त पावसाळ्यामध्ये जोरदार वेग असतो या नद्यांना, बाकी पूर्ण मे महिना संपेपर्यंत या नद्या अशा संथ असतात. सो आलं पाहिजे कधीतरी, पोहण्याची मजा इथे वेगळीच आहे. सगळीकडे नॅचरल स्विमिंग पूलच आहेत पूर्ण गावामध्ये. सो कुठे पण मस्त छानपैकी पोहण्याचा आनंद घेता येऊ शकतो. सो मित्रांनो बघू शकता की खूप जास्त कडक ऊन पण पडलेलं आहे आणि ॲट अ टाईम पाऊस पण सुरू झालेला आहे. सो खोल्याचं लग्न लागेल आता. आम्ही लहानपणी असंच म्हणायचो जेव्हा ऊन आणि पाऊस एकत्र पडायचा तेव्हा खोल्याचं लगीन लागतं अशी म्हणण्याची प्रथा होती. आणि कदाचित इंद्रधनुष्य पण येऊ शकतं जर आलं तर, तशी कंडिशन बनली पाहिजे. सो आत्ता तरी ऊन आणि पाऊस एकत्र सुरू झालेला आहे. बादशाह की गली में आके उसका पता नहीं पूछते, गुलामों के झुके सर खुद बखुद रास्ता बता देते. हाय या. सो मित्रांनो रामेश्वर मंदिरकडून नाटळ फाट्याकडे जाताना माऊली मंदिराकडे जाणारी वाट मिळते. सो वरती आय बटनवर तुम्हाला क्लिक मिळेल की ते तुम्ही बघू शकता जो माऊली मंदिरचा मी व्लॉग बनवलेला आहे डिटेलमध्ये. काळ बदलला आता, सगळं गावं सुधारली आहेत, काय लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारली आहे आता. पण जास्तीत जास्त पैसा इंटरनेटला मोबाईलला ह्याला जास्त जातो पैसा, त्यामुळे इतर खर्च त्यांचे हे होत नाही. बाकी सगळ्या वस्तू खूप वाढल्या आहेत, पैसे तर पुरत होत नाही. त्यांचं बजेट सगळं विस्कटून गेलेलं आहे असं. बाकी सगळ्या सुधारणा झाल्या आहेत, लहान लहान मुलं आता सगळं शिकून घेत आहेत. स्वतः काहीतरी करून धंदा व्यवसाय करण्याचं जी जिद्द असते ना ती निर्माण व्हायला पाहिजे. ते अनुकरण असे होत नाही, एकाचं बघून मोबाईल दुसरा घेतो तिसरा घेतो तसं. हे पण बघितलं तर अनुकरण करून कोणी घडा म्हणून आम्ही हे मुद्दाम दाखवतो. माणूस अनुकरण प्रिय प्राणी आहे. हां, आणि त्यातून तो वर येऊ शकतो ना असं नाही. अनुकरण करून करून टोपी उग्याची गोष्ट लहानपणी असायची ती का, हे ते अनुकरणात सांगितलेलं होतं ती गोष्ट. ही तुमची लहानपणीची शाळा ना? हो, ही माझी बालपणीची शाळा आहे. ते मी पहिली दुसरी तिसरीत वडिलांबरोबर यायचो, खूप पाण्यात धरून बिरून आणायचे. सो मित्रांनो हे घर जे तुम्हाला दिसत आहे ते माझ्या लहानपणीच्या ZP शाळेतलं, ज्या शाळेत मी पहिली ते चौथी शिकलो. ॲक्च्युली हे दुकान पण त्याच सरांचं आहे, महाडेश्वर सरांचं. आणि हे घर जे तुम्हाला दिसतंय सुंदर असा बंगलो, हा पण आमच्या प्राथमिक शाळेमधल्या सरांचा आहे. मित्रांनो हा एक हौद तुम्ही बघू शकता, रस्त्याच्या अगदी कडेलाच आहे. आणि बाबा म्हणतात की याचं पाणी बाराही महिने असतं, वर्षभर अख्ख्या गावातलं जरी पाणी संपलं तरी या हौदामध्ये कायम तुम्हाला पाणी दिसेल. पण थोडंसं डेंजरस आहे याची साईड पट्टी, कारण बघू शकता साईडने कुठलाच बांध नाही आहे. सो इथे येताना खूप जपून यावं लागेल कारण रस्त्याची जी एज आहे ती आणि ह्या हौदामध्ये काहीच बॅरियर नाही आहे इथे. सो खूप लक्षपूर्वक इथून यावं लागतं. या व्लॉगला शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही माझे जर व्लॉग डेली बघत असाल तर नक्की लाईक करा, शेअर करा. कोकणातली जी पण माणसं तुमच्या ओळखीचे आहेत त्यांना शेअर करायला नक्की विसरू नका, कारण खूप साऱ्या ठिकाणी मी फिरत असतो कोकणामध्ये, नवीन नवीन जागा एक्सप्लोअर करत असतो. तर कोकणातली जी जी माणसं आहेत त्या प्रत्येकाच्या मेमरीज आहेत लहानपणीच्या या गावातल्या. सो
त्यांना पण त्या बघून खूप असं रिफ्रेशिंग वाटेल. सो नक्की शेअर करायला विसरू नका आणि महाराष्ट्रात सुद्धा वेगवेगळ्या लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही कोकणातली आपली संस्कृती काय आहे हे पण जवळून बघता येईल. नेहमीच मी असे नवीन नवीन व्लॉग घेऊन येत असतो. सो एन्जॉय, आजचा व्लॉग इथेच एंड करूया. बाय. सबस्क्रायबर ओपी काय सबस्क्रायबर ओपी.